पिता पुत्र पवित्र आत्मा यांचे नावे आमेन. हालेलुया 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 हालेलुया. प्रिय बंधुनो बहिनीनो लहान लेकरानो आणि प्रिय फादर सिस्टरानो हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया. जगातील सर्व सायन्सचा सुरुवात कोणी कोणी केलेला आहे प्रत्येकाचं नाव घेऊन बघा. प्रेज द लॉर्ड हालेलुया. जे सर्वात मोठमोठा जे आविष्कार आहे हे सर्व देवाच्या लेकरांच्या नावावर जोडलेले आविष्कार आहे. हालेलुया हालेलुया. धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया हालेलुया. या विश्वास आपल्यासाठी जबाबदारी आहे. आपण परत इब्रिय राजपत्र 11वा अध्यायामध्ये जाऊया. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 11वा अध्याय 33 पासून जेव्हा ऐकूया. 11वा अध्याय 33 पासून जेव्हा त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्य जिंकले, नीतिमत्व आचरले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली. सिस्टरांच्या मागे सर्व लोक जरा बोला सुरुवातीपासून. त्यांनी विश्वासाच्या द्वारे राज्य जिंकली, नीतिमत्व आचरले, अभिवचने मिळविली, सिंहाची तोंडे बंद केली, अग्नीची शक्ती नाहीशी केली, ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले. हालेलुया काय काय झालं हा राज्य मिळवले. हालेलुया. आहाव राजा जेव्हा जाऊन घाबरून बसलेला आहे हालेलुया तेव्हा संदेशा एलिया त्यांना उत्तर देत आहे. तू कशाला घाबरतो? धन्यवाद येशू हालेलुया. प्रेज द लॉर्ड हालेलुया. तिघे जण जाऊन युद्ध करून सर्वांना संपवून आलेलं आहे. 10 लोकांनी जाऊन युद्ध करून हजाराने संपवून आलेलं आहे. या सर्व गोष्टी युद्ध करण्याच्या गोष्टी. पुढे काय लिहिलेलं आहे? अभिवचन देवाने अब्राहमला सांगितलं तुला मुलं होणार होते. कोणार? केवढ्या कोणार? आकाशातील तारा एवढे. परमेश्वर अभिवचन पूर्ण करणार आहे. फक्त एवढे मात्र तू तापून नाही जायचं. तू वाट पाहायचं, तयारी मध्ये बसायचं. देवाने अभिवचन दिलं का पूर्ण करणार. हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया. देवाने अभिवचन लग्न झालेल्या सर्व स्त्री पुरुषांना दिलेलं. धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया.
सिंहाचे तोंडे बंद केले काल तुम्हाला मी सांगितलं सहा दिवस तोंड बंद करून रामभाई सुतांना सोडता बिचारे सिंह लाईन मध्ये बसलेले हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू प्रियानो हे देवाचा मोठ मोठा कवी यातील एक गोष्ट असत्य नाही हे सगळे झालेले गोष्टी आहे प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया 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 हे सर्व ऐकायला बरं वाटणारं गोष्ट आहे त्यानंतर 36 पासून जे वाचन सिस्टर वाचन आणि इतरांना टवाळ्या मारहाण यांचा आणि बंधने व कैद यांचाही अनुभव आला त्यांना दगडमार केला मोहपाशात टाकले करवतीने चिरले ते तलवारीच्या धारेने मेले ते मेंढरांची व शेरडांची कातडी पांघरून फिरत असत ते लाचार पीडित त्रासलेले असे होते हालेलुया हालेलुया हे 36-37 वचन आपण विश्वासाच्या संबंधामध्ये ऐकायला पाहिजे प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू विश्वासाच्या निमित्ताने अपमान सहन करणे प्रेज द लॉर्ड हालेलुया धन्यवाद येशू हालेलुया हालेलुया एक दिवशी एक ब्रदर रेल्वे ने प्रवास करत आहे प्रेज द लॉर्ड एक ब्रदर देवाचं वचन ऐकण्यासाठी दान म्हणालेले व्यक्ती आहे ब्रदरना रेल्वे प्रवासाच्या मध्ये येशूने संदेश दिले उभं ब्रदर हालेलुया ब्रदरना सांगितलं ट्रेन मध्ये प्रवचन चालू हालेलुया आता कसं चालू करायचं रेल्वे मध्ये प्रवचन मी इथे उभं राहून परमपवित्र संस्काराला बोलत तुम्ही लगेच उत्तर देणार तिकडे मग उत्तर द्यायला बसले हालेलुया त्याने तिकडे ताळ्या वाजवल्या लोकांनी त्याच्या बघितलं हालेलुया त्यांनी 5 मिनिटं प्रवचन दिले 5 मिनिटं प्रवचन देऊन झाल्यानंतर येशूने त्याला सांगितलं ताई विचारा बसले हालेलुया बसताना थँक्यू बोललेले येशूला त्यांनी सांगितलं परत असलं काम नको हालेलुया प्रियानो 5 मिनिटाने लोक इकडे तिकडे वर जाताना एक माणूस त्यांच्या बाजूला येऊन विचारलं बसू का बसा हालेलुया त्यांनी विचारलं तुमचं नाव काय हालेलुया तर त्याला तिचा प्रश्न मनामध्ये आला आता काय उद्या काही कोर्ट केस वगैरे उद्या काही कोर्ट केस वगैरे येणार का हालेलुया प्रेज द लॉर्ड त्याने नाव बोलले आणि सांगितलं मी गेल्या 15 वर्ष एका प्रश्नाचं उत्तर शोधतो मी अनेक रिट्रीट सेंटरमध्ये गेलो अनेक फादर लोकांना विचारलं अनेक लोकांच्याकडे चौकशी केली मला उत्तर भेटत नव्हता हालेलुया तुम्ही आता जे 5 मिनिट बोलले ना त्यामध्ये माझा सर्व प्रश्न क्लिअर झाला जर तू शोधणारा असेल तर
तुझा शोधाला उत्तर देण्याचा जबाबदारी तुझ्या देवाकडे आहे. प्रभूने सांगितलं शोधा म्हणजे सापडे. हालेलुया. तू 15 वर्ष शोधले, पुढच्या अजून 15 वर्ष शोधलं तरी तुला काही उत्तर भेटणार नाही. हालेलुया. म्हणून योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीला उभा करण्याचं काम देव करणार. प्रेज द लॉर्ड. विश्वास असेल तर अपमानातून जायला तयार होता. ज्यांच्या हृदयामध्ये विश्वास आहे ते अपमानाच्या दिवशी क्लिअर करून घ्यायचे. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. माझ्या घराच्या शेजारी एक अपंग बंधू आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या भागामध्ये जेव्हा कॅरिस्मॅटिक प्रेयर वाढत आला, सर्व लोक कॅरिस्मॅटिक प्रेयर मध्ये भरपूर लोक उतरले. हालेलुया. माझा शेजारी जो अपंग बंधू आहे त्यांना चालायला एक काठी पाहिजे आहे. तो बंधू कसा तरी चालणार आहे. हालेलुया. लोक टिंगल करण्यासाठी प्रार्थना करणारे लोक कुठेतरी दिसलं तर लगेच सांगणार हालेलुया. देवाची स्तुती करण्यासाठी नाही, यांचा अपमान करण्यासाठी त्यांना बोलणार सुद्धा हालेलुया. ते रस्त्यावर गाडी पकडायला थांबलं ठिकाणी चहाच्या दुकानामध्ये कुठेही लोक अपमान करणार. हालेलुया. एक दिवशी भरपूर लोक एकत्र येऊन त्याचा हालेलुया बोलून त्याला टिंगल करत होते. हालेलुया. त्याने शांतपणे सगळं ऐकून घेतले. थोडी वेळ लागल्यावर त्यांनी त्यांना एक प्रश्न विचारला. हे मुद्दा वरती पाठवू का? हालेलुया. तुमच्या ते मुद्दा वरती पाठवू का? लगेच तिथे जमले लोकांनी सांगितलं आपण इकडे सेटल. हालेलुया. बोलून टिंगल करणार ते लोक काय त्याला पण मनामध्ये भीती आहे. वरचा जो आहे हालेलुया, जो वर आहे त्याला घाबरतो. धन्यवाद येशू. हालेलुया. विश्वास खरोखर विश्वासाचे कसोटी आहे. प्रेज द लॉर्ड. कसोटी कुठे आहे? अपमानाचा वेळ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, आज मी माता मरियाच्या सोबत बसलेले आहे तुम्हाला एक चांगली बातमी देण्यासाठी. ज्यांना कोणाला प्रार्थनेमध्ये वाढण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अमलाश्रम मध्ये येण्याची एक संधी याच महिन्यामध्ये येत्या 25 तारखेला आपली बस निघणार आहे. 26, 27 आणि 28 तारखेला अमलाश्रम मध्ये रिट्रीट आहे. तर प्रियांनो, ज्यांची होण्याची या प्रार्थनेमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे. या संधीचा तुम्ही फायदा करून घ्या. तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देण्यात येत आहे. रिचर्ड बचाडो त्यांचा नंबर आहे 9822340826. 9822340826. तर प्रियांनो, तुम्ही सर्वजण जे इच्छुक आहेत अमलाईला भेटण्यासाठी, फादर बेन्नींना भेटण्यासाठी, त्यांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. अनेक लोक ज्यांना आस्थमाच्या संबंधातील प्रॉब्लेम्स आहेत, दम लगता है असे त्रास असलेल्या लोकांना, काही लोक ज्यांचा पूर्ण शरीर सुजलेला आहे
अशा काही लोकांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. असे काही लोक आहेत जे जबरदस्त घाबरत आहे, एवढे घाबरत आहे की कधी कधी नकळत लेगवी सुद्धा होत आहे. अशा भयानक घबराट असलेल्या लोकांना परमेश्वर आज आशीर्वाद देत आहे. शरीरातील हाडच्या संबंधातील नुकसान आणि त्रास होत आहे, असा काही लोकांना प्रभूचा स्पर्श आज मिळालेला आहे. पोटामध्ये गॅस पकडत आहे असा प्रकारचा त्रास असलेल्या काही लोकांना प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. जीवनामध्ये अपयश भरपूर मिळवलेल्या काही लोकांना यशस्वी होण्याचं दान प्रभू देत आहे. गुडघ्याच्या दुखणे आणि त्रास असलेल्या लोकांना प्रभू आशीर्वाद करत आहे. एक पूर्ण हाताला, खास करून हाताच्या कोपऱ्याच्या भागामध्ये खूप त्रास होते, ते संपूर्ण हाताचे दुखणे प्रभू आज दूर करून देत आहे. काही शेतकरी लोकांना त्यांच्या शेतीच्या संबंधामध्ये प्रभू आशीर्वाद पुरवत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. आमेन.